काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्यामुळे मुलांचे नुकसान होत असताना पालकांनी शाळा सुरू करण्याची मागणीही केली. त्यामुळे कोरोना विषयक नियम पाळून शाळा सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक यंत्रणेला आदेश दिले. आज 24 जानेवारी 2022 पासून पुन्हा शाळेची घंटा वाजली असून विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. मात्र काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्याचे निदर्शनास आले. सतत शाळा बंद सुरू होत असल्यामुळे हे पटत नाही अशा प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने दिल्या. तर आम्हाला शाळा सुरूच हव्यात, शाळा बंद होऊ नये अशा प्रतिक्रिया 7व्या वर्गातील विद्यार्थिनीने दिल्या. तर शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या वाईट परिणाम सांगून येणाऱ्या समस्यांना तोंड देऊन पुढे जायला पाहिजे, शिक्षण सुरू ठेवले पाहिजे अशा प्रतिक्रिया केसरीमल कन्या शाळेच्या प्राचार्या जयश्री कोटगिरवार यांनी दिल्या. तर नियमांचे पालन केले जात असेल तर शाळा नियमित सुरू ठेवाव्यात अशा प्रतिक्रिया भरत ज्ञान मंदिरमच्या मुख्याध्यापिका वंदना जोशी यांनी दिल्या. आज शासनाच्या निर्णयाप्रमाणे आमची शाळा सुरू होते आहे. वर्ग 5 ते 12 वर्ग माझ्या शाळेत आहेत आणि सगळे वर्ग आजपासून सुरू झालेले आहेत. आणि परिपत्रकाप्रमाणे ज्या सूचना आम्हाला दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं काटेकोर पालन या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये शाळेचं निर्जंतुकीकरण आहे, शिक्षकांच्या कोविड चाचण्या आहेत, बैठक व्यवस्था, शारीरिक अंतर राखणे, गर्दीचे कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही टाळणार आहोत. तसेच पालकांच्या संमतीनुसारच आपण विद्यार्थ्यांना बोलवणार आहोत. संमतीपत्र आम्ही घेतलेली आहेत. तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील सदस्यांना कोविड-19 विषयी त्या संदर्भातील आव्हाने काय आहेत, त्यांची भूमिका काय असायला पाहिजे याबाबत आम्ही त्यांच्यामध्ये जनजागृतीसुद्धा करत आहोत. आणि हे सगळं करत असताना आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची पण पूर्ण काळजी घेणार आहोत. याआधीसुद्धा शाळा सुरू झाली होती आणि पुन्हा कोविडचा वाढता प्रादुर्भाव बघून या शाळा बंद झाल्या आणि पुनश्च हरि ओम म्हणून पुन्हा आणखी शाळा सुरू करण्याचे निर्देश दिल्यामुळे आम्हाला ही शाळा सुरू करावी लागलेली आहे. पाहिजे तसं वातावरण जे आहे ते खूप फेवर नाही आहे, कारण वर्ध्यामध्ये सुद्धा बरेच पेशंट वाढलेले आहेत. तरी पण एकीकडे भीती आणि एकीकडे मुलांच्या भविष्याची चिंता या दोन्ही गोष्टी मनामध्ये असल्यामुळे आणि पालकांना पण मुलांची चिंता आहे, आपल्या विद्यार्थ्यांची, आपल्या पाल्याची चिंता आहे की त्यांचं अभ्यासाचं जे काय आतापर्यंत नुकसान झालेलं आहे ते भरून निघावं, किंवा 10वी आणि 12वीच्या आता परीक्षा ज्या आहेत त्या होणारच आहेत हे माहीत झाल्यानंतर त्यांनी परीक्षा कशी द्यायची किंवा पेपर कसे सोडवायचे ही सुद्धा चिंता आहे. आणि त्यामुळे पालकांनी आपलं मत लावून धरलं होतं की आमच्या मुलांच्या शाळा सुरू करा आणि अशा विविध संघटनांनी निदर्शनं केली आणि अशा प्रकारे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने निर्णय घेतला आहे की ज्या भागामध्ये प्रादुर्भाव कमी असेल, भीती कमी असेल अशा ठिकाणच्या शाळा सुरू करण्यात याव्यात. पण विद्यार्थ्यांना जिल्हा अधिकाऱ्यांकडनं जेही पत्रक आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यानुसारच ज्याही त्यांनी सूचना आम्हाला दिलेली आहे तशाच सूचना आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि तशी व्यवस्थासुद्धा आम्ही शाळेत करणार आहोत की विद्यार्थ्यांनी त्यांचा स्वतःचा मास्क वापरावा, एक मास्क त्यांनी एक्स्ट्रा आपल्या बॅगमध्ये ठेवावा, टिफिन कोणाशी शेअर करू नये. आणि पालकांनासुद्धा या सूचना आहेत की त्यांनी आपल्या पाल्याला स्वतःच्या जबाबदारीवर शाळेच्या प्रिमायसेसमध्ये सोडावं आणि घेऊन जावं. ही त्यांनी व्यवस्था त्यांनी स्वतःची स्वतः करायची आहे. पण शाळेत जे काही सूचनांचं पालन आहे ते विद्यार्थ्यांनी पण करायला हवं. त्यांचं जे स्कूल रूम्स आहेत त्या सॅनिटायझर होणार, त्यांचं टेम्परेचर चेक केल्या जाणार, त्यांनासुद्धा सॅनिटायझरनी स्वच्छ केल्या जाणार आणि ज्याही सूचना आहेत त्या सगळ्या आम्ही त्यांना वेळोवेळी अगदी देणार आहोत आणि त्याचं ते पालन त्यांना करणं अनिवार्यच राहील असंही त्यांना आम्ही सांगण्यात येणार आहोत. तर जे आमचे 1व्या वर्गापासूनचे विद्यार्थी आहेत त्यांचीसुद्धा आम्ही दक्षता घेणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी करणार आहोत. ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं तसंच पालन केलं जाईल असं मी तुम्हाला आश्वासन देते. एक तर रेग्युलर शाळा सुरू राहावी जर आपण करणार आहोत आणि तशाच आपण सूचनांचं पालन जर विद्यार्थी करत असतील किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतील तर ती शाळा रेग्युलर सुरू राहावी असं मला वाटतं. कारण जर असा खंड पडत गेला तर विद्यार्थीसुद्धा डिस्टर्ब होतात आणि शिक्षकसुद्धा डिस्टर्ब होतात. कारण शिकवण्याची जी त्यांची हे आहे किंवा मुलांनी तितकं आकलन त्यांच्याकडून व्हायला हवं ते रेग्युलरमध्ये व्हायला हवं. त्याच्यात जर खंड पडत गेला तर त्यांचीही लिंक लागणार नाही आणि काही गोष्टी. आता कोरोनामुळे शाळा बंद होती तर आता चालू झाली. 10-12 दिवस बंद होती तर मला आता शाळा सुरू झाली तर चांगलं वाटत आहे. मला आता शाळा सुरू झाली
तर चांगलं वाटत आहे. ऑनलाईनमध्ये ते नव्हतं बरोबर, तर माझी बहीण क्लास करेल, तर म्हणून आता ऑफलाईन सुरू झाली तर चांगलं वाटत आहे.